हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रितिका फूड कॉर्नर। आज आपण पाहणार आहोत तव्यामध्ये झटपट होणाऱ्या दोन भाज्या, टोमॅटोची भाजी आणि बटाट्याची भाजी। या भाज्या आपण टिफिनला मुलांना पटापट करून देऊ शकतो। या भाज्यांसाठी वेळही कमी लागतो आणि साहित्यही कमी लागते, त्यामुळे पटकन होतात। खास म्हणजे तव्यामध्ये केल्यामुळे या भाज्यांची चव खूप वाढते आणि चटपटीत लागतात। चला तर आपण प्रथम टोमॅटोची भाजी करून घेऊया। यासाठी मी इथे लाल 4 टोमॅटो चिरून घेतले आहे, 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। तव्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचे आहे। तेल तापले की चिरलेला कांदा घालून परतून घेऊया। कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। या भाज्या आम्ही खूप वेळा माझ्या मुलींच्या टिफिनमध्ये बनवून देत असते आणि प्रत्येक मी तिच्या फ्रेंड्सला ह्या भाज्या खूप आवडतात, त्यांच्यासाठी मी ह्या भाज्या बनवून दाखवत आहे। ह्यानंतर यामध्ये 1/2 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि चांगले परतून घेणार आहोत। सर्व मसाले चांगले परतून झाले की मग टोमॅटो परतून घ्यायचा आहे। या भाज्यासाठी मी ते 1 चमचा काळ्या कारळ्याचा बारीक कूट घातला आहे। तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही नाही घातला तरी चालेल। आता मी इथे चवीपुरते मीठ घातले आहे आणि सर्वात चांगले परतून घेऊया। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा परतायचे आहेत। या भाजीसाठी खास करून लाल पिकलेले टोमॅटोज घ्यायचे आहेत कारण ते लवकर मऊ होतात। साधारण 5 मिनिटे आता आपण झाकण ठेवून भाजी थोडी शिजून देणार आहोत। 5 मिनटं झाली आहेत, आपण भाजी पाहून घेऊया। ही बघा, मस्त तेल सुटलेले आहे, भाजी चांगली शिजलेली आहे। तर भाजी थोडी चमच्याने स्मॅश करून झाल्यानंतर 4 चमचे मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घातला आहे आणि चांगले परतून घेणार आहे। हा कूट शेंगदाणे भाजून बनवलेला आहे, कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालू नका। या भाजीत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो, त्यामुळे भाजीला खूप मस्त चव येते। आता आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे आणि खरंच तुम्ही एकदा करूनच पहा, खूप छान चविष्ट ही चमचमीत लागते भाजी। आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया। यासाठी मी ते 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तव्यामध्ये तेल टाकून तेल तापले की कांदा परतून घेऊया। या भाजीत तुम्हाला कांदा नको असेल तरी तुम्ही नाही घातला तरी चालेल, तशी ही भाजी केली तरी चांगली होते। कांदा परतून झाला की 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा जिरे घालायचे आहे। आता आपण यात 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत। हा मसाला नक्की घाला कारण की या मसाल्यामध्ये भाजीला खूप छान चव येते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा विकत आणू शकता किंवा घरीही बनवू शकता। तर आपण चिरलेला बटाटा घालून परतून घेणार आहोत। त्यानंतर 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा धना पावडर घालून परतून घेऊया। तर शेवटी आपल्याला मीठ घालून परतून घ्यायचे आहे। या भाजीत मी कोथिंबीर घालणार नाही कारण कोथिंबीरीने भाजीची थोडी चव बदलते। ही भाजी अशीच छान लागते। आता मी इथे 1/2 चमचा चाट मसाला घालत आहे, चाट मसाल्याने मस्त चव येईल। आता
आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. भाजी चांगली शिजली की आता झाकण काढून घेणार आहोत. हे पहा थोडासा कलर ब्राउन झालेला आहे, म्हणजे भाजी आपली शिजलेली आहे. तुम्ही हाताने चेक करू शकता. हे पहा भाजी आपली चांगली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. ही भाजी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. पहा किती मस्त चमचमीत आणि चविष्ट वाटत आहे. लहान मुलांना तर ही भाजी फार आवडते. तुम्ही पाहिले असेल की या दोन्ही भाज्यांमध्ये मी पाणी जराही वापरलेलं नाही आहे. दोन्ही भाज्या वाफेवर शिजवलेल्या आहे, त्यामुळे या भाज्या 1-2 दिवस तरी राहतात. कुठे बाहेर जायचं असेल किंवा पिकनिकला जायचं असेल त्यावेळी या भाज्या नक्की बनवून तुम्ही नेऊ शकता. चला तर फ्रेंड्स, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि कमेंटही करू शकता आणि सबस्क्राईब आठवणीने करा.